विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यास म्हणजे ब्रिज कोर्स अंतर्गत इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाच्या ऍक्टिव्हिटी नंबर 21 चा या ठिकाणी विचार करणार आहोत. ती ऍक्टिव्हिटी समजावून घेऊन ती अगदी सोप्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग लर्निंग आउटकम्स और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, आयडेंटिफाय द सिक्वेन्स ऑफ आयडियाज अँड इव्हेंट्स, कल्पना किंवा घटनांचा योग्य क्रम कसा ओळखायचा हे आपल्याला या ऍक्टिव्हिटीमध्ये बघायचे आहे. विद्यार्थ्यांनी तो क्रम ओळखून त्याचा उपयोग करावा हा या ऍक्टिव्हिटीचा मुख्य उद्देश आहे. या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला आपल्या 9व्या वर्गाच्या मराठी माध्यमाच्या माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 9 या पाठ्यपुस्तकाचा वापर करून युनिट क्रमांक 3 मधील दुसऱ्या क्रमांकाचा पाठ द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1 अँड पार्ट 2 हा पेज नंबर 68 वर असलेला पाठ काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. हा पाठ वाचल्यानंतर पेज नंबर 75 म्हणजे पान क्रमांक 75 वर असलेला क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4, पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस, नंबर देम अकॉर्डिंगली. खालील दिलेल्या घटनांचा योग्य क्रम ठरवून त्यांना योग्य क्रमाने लिहा असे या प्रश्नाचे स्वरूप आहे. याचा खालीवर क्रम आपल्याला दिलेला आहे. आता आपण याला योग्य क्रमामध्ये कसे लिहायचे ते बघूया. सर्वात पहिले हा पाठ काळजीपूर्वक वाचून समजावून घ्यावा व नंतर दिलेली वाक्ये योग्य क्रमामध्ये लिहायला सुरुवात करावी. बघा योग्य क्रम कसा आहे, त्याला योग्य क्रमाने आता योग्य क्रमाने ही ऍक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये आपल्याला लिहायची आहे. प्रश्नामध्ये या घटनांचा क्रम कसा दिलेला आहे तो आता या ठिकाणी आपण बघूया. ए, द ट्रॉजन्स फाउंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स. बी, दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ द वॉल अँड ब्रॉट द हॉर्स इन. सी, द कनिंग ओडिसस थॉट ऑफ अ प्लान. डी, द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल अवे. ई, ट्रॉय वॉज बर्न डाऊन. एफ, द ग्रीक्स बिल्ट अ बिग वुडन हॉर्स. जी, द ग्रेट हिरोज हिड इनसाइड द हॉर्स. एच, द प्रीस्ट वॉर्न द ट्रॉजन्स नॉट टू ब्रेक द वॉल. आय, द ट्रॉजन्स वेअर हॅपी टू सी द ग्रीक शिप गो. जे, द ट्रॉजन्स स्लेप साऊंडली. के, द ग्रीक्स कम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट्स. एल, द ग्रीक आर्मी एंटर्ड द सिटी. आता उत्तरामध्ये कसा सिक्वेन्स असणार आहे ते बघा. पहिल्या क्रमांकावर नंबर 1, सी, द कनिंग ओडिसस थॉट ऑफ अ प्लान. नंबर 2, एफ, द ग्रीक्स बिल्ट अ बिग वुडन हॉर्स. नंबर 3, जी, द ग्रेट हिरोज हिड इनसाइड द हॉर्स. नंबर 4, डी, द ग्रीक बर्न देअर टेंट्स अँड सेल अवे. नंबर 5, आय, द ट्रॉजन्स वेअर हॅपी टू सी द ग्रीक शिप गो. नंबर 6, ए, द ट्रॉजन्स फाउंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स. नंबर 7, एच, द प्रीस्ट वॉर्न द ट्रॉजन्स नॉट टू ब्रेक द वॉल. नंबर 8, बी, दे ब्रेक डाऊन पार्ट ऑफ द वॉल अँड ब्रॉट द हॉर्स इन. नंबर 9, जे, द ट्रॉजन स्लेप साऊंडली. नंबर 10, के, द ग्रीक्स कम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट्स. नंबर 11, एल, द ग्रीक आर्मी एंटर्ड द सिटी. नंबर 12, ई, द ट्रॉय वॉज बर्न डाऊन. अशा पद्धतीने सी, एफ, जी, डी, आय, ए, एच
बी जे के एल ई असा हा क्रम आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने मी ही ऍक्टिव्हिटी आपणास समजावून सांगितली आहे। आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गरजू मित्रांना शेअर करा। अजूनपर्यंत माझ्या एसआरस इंग्लिश क्लास चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व असेच इंग्लिश विषयासंबंधित नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज सहज आपल्या मोबाईलवर मिळवा। थँक्यू।